झारखंडच्या बागी एरियामध्ये जग्गा त्याच्या साथीदारांसोबत लूटपाट करत असायचा. जग्गाची एवढी भीती असायची की गावकरी त्याचं नाव ऐकताच घराच्या आतमध्ये बसायचे. तिथे एक छोटस गाव होतं विलासपूर. तो त्याची गाय आणि म्हशीच्या दुधामुळे जास्त ओळखला जायचा. त्या गावातली लोक दुधाच्या व्यापारामुळे खूप जास्त मशहूर आणि सक्षम होते. आणि ह्या गोष्टीमुळे जग्गा अगदीच नाखुश असायचा, कारण त्या गावाच्या मंदिरामध्ये जग्गाने हिरे लपवून ठेवले होते. ह्या विलासपूर गाववाल्यांचं काहीतरी करावं लागेल. दुधाची मलाई खाऊन खाऊन गाववाल्यांमध्ये खूप घमंड आला आहे, आणि त्यावरून त्यांच्या जवळ आपल्या हिरांची वीट पण आहे. वा हुजूर, तुम्ही नेहमी हिरांच्या विटे मागे एवढे परेशान का राहता? अखेर माजरा काय आहे त्या हिरांच्या विटेचा? काही वर्षांपूर्वी जम्मी आणि माझ्या सोबत्यांनी सरकारच्या ट्रेन मधन हिरांच्या किमती गोष्टी चोरल्या होत्या. तेव्हा आम्ही विलासपूर गावी जाऊन लपून गेलो होतो. तेव्हा मी सगळे हिरे, विलासपूरचा मंदिर जो त्यावेळेस बनत होता, पुलिस आणि अन्य डाकूंपासून वाचायला मी त्या हिरांना विटांमध्ये लपून ठेवून दिलं होत. तर मग आपण त्या गावात जाऊन डाका का नाही टाकून देत सरकार? आपण असं बिलकुल नाही करू शकत. मी सांभाला काल रात्री हिरेंच्या विट्याबद्दल माहिती काढायला पाठवलं होत. तो इथे येतच असेल. जग्गा आणि डाकू बोलतच होते की तेवढ्या तिथे सांभा आला. मी त्या गावात मेंढपाळ म्हणून गेलो होतो आणि मी हिरे शोधून पण घेतले होते, पण पुजारी त्या येण्याच्या भीतीनी मी मंदिरच्या स्वयंपाकघरात हिऱ्यांची पोळी बनवून ठेवून दिली. एवढ्या हेडभेडनी माझं डोकं फाटत आहे. आपल्याला कसं पण करून त्या हिऱ्यांच्या पोळींना शोधावं लागेल. मालक, मालक, एक महत्वाची खबर तुम्हाला द्यायची आहे. अरे मग लवकर बोलत का नाहीस आणि तू एवढा दम का टाकतोय? त्या विलासपूर वासियांनी हिऱ्यांच्या पोळीला मंदिरचा चमत्कार समजून मंदिरात ठेवून दिलं आहे. मला जसंच हे माहीत पडलं मी धावत तुमच्याकडे येऊन गेलो. विलासपूर गाव जाणल्या जातं त्यांच्या पशूंच्या बद्दल. जर आपण त्या पशूंना हडपून घेऊ तर आपल्याला हिऱ्यांच्या पोळ्या नक्की मिळून जातील. जग्गा त्याच्या डाकूच्या टोळीला घेऊन विलासपूरच्या जवळच्या तलावावरती जातो. हा तलाव बघत आहात? इथे विलासपूरचे प्राणी नेहमी पाणी प्यायला येऊ करतात. तर मग आपल्याला इथे सकाळपर्यंत थांबायचं आहे आणि त्यांना बंदी बनवायचं आहे, हो ना सरकार? काय पण नको बोलूस आणि माझी गोष्ट नीट ऐक. ह्या तळात बेशुद्धीचं औषध मिळून टाक. ज्या सकाळी त्यांचे प्राणी ह्या तळात पाणी प्यायला येतील तर ते सगळे बेशुद्ध होऊन जातील. जग्गाचं बोलणं ऐकून त्याच्या साथीदारांनी असंच केलं. सकाळी जेव्हा विलासपूरच्या पक्ष्यांनी म्हणजेच गाई, म्हैस, शेळी यांनी या तलावाचं पाणी पिलं, ते तिथंच बेशुद्ध होऊन खाली पडले. अरे काय झालं, अनर्थ झालं, असं कसं झालं? आता आम्ही काय करणार? आता आपण काय करणार? ही माझी शेवटची संपत्ती होती जे की उद्ध्वस्त झाली. सगळे गाववाले तिथे रडतच होते. तेवढ्या जग्गाचे साथीदार दुसऱ्या गावाचे गावकरी बनून तिथे आले. अब काय झालं भाऊ, तुम्ही रडत का बरात? आमच्या विलासपूर गावाचे गाय आणि म्हैस दोन्ही पण पडले आहेत. ए देवा. अरे तर चिंता कसली, आमच्या गावात खूप महान तांत्रिक आले आहे, ते त्यांना लवकर ठीक करून टाकतील. तर मग एवढा विचार काय करत आहात, त्यांना लवकर बोलवा. त्यांना बघून गावकऱ्यांना उम्मीदाची किरण दिसली. जग्गा तेवढ्यात तिथे आला. तुम्ही सगळी एवढी काळजी करू नका, प्राण्यांना काही नाही होणार. जर तुम्ही त्यांना ठीक करू शकता तर कृपा करा, नाहीतर आमचं राहणं कठीण होऊन जाईल. जग्गा त्या गावकऱ्यांच्या पशूंची जाच करण्याचं नाटक करू लागला. ह्या प्राण्यांना विष घातलेल्या पाण्यानी बेशुद्ध केलं आहे. जर तुम्हाला हवं असेल की सगळे ठीक होऊन जावे तर तुम्हाला एक शर्त पूर्ण करावं लागेल.
अशी कुठली शर्त आहे जी आम्हाला पूर्ण करायला लागेल? तुम्ही सगळ्यांनी ह्या तळ्याच्या पाण्याला एवढं घाण केलं आहे की यामध्ये विष पसरलं आहे, याची शुद्धी करावी लागेल। म्हणून तुम्हाला चमत्कारी पोळ्या ज्याचे चर्चे प्रत्येक जागी आहे त्याला ह्या पाण्यात टाकावी लागेल आणि ह्या तळाची शुद्धी होऊन जाईल आणि तुमचे सगळे पशु पुन्हा ठीक होऊन जाईल। तुम्ही खरंच तांत्रिक आहात की कोण? हे जे म्हणत आहे ते बिलकुल खरं आहे। अब तुम्हाला असं करावंच लागेल। कधी कधी गाववाल्यांवर वाईट संकट येऊन जात, तांत्रिक जीची गोष्ट मानायला हवी। आपल्याकडे अजून काही उपाय पण नाही आहे, आम्ही बिलकुल असंच करू। जग्गाला तांत्रिकच्या वेशामध्ये बघून गावकरी त्याला ओळखू नाही शकले आणि विलासपूर गावी जाऊन हिऱ्याची रोटी घेऊन आले। तोपर्यंत तुम्ही एक काम करा, त्या प्राण्यांना कुठे लपवून टाका, जर ते शुद्धीत आले तर आपलं काम बिघडून जाईल। मी त्यांच्याशी सगळ्या हिऱ्यांच्या पोळ्या घेऊन ठेवून घेईल। मालक, आम्ही सगळ्या प्राण्यांना आधीच बाजूला करून ठेवलं आहे, आता बस तुम्ही त्यांचं लक्ष वेधून घ्या। जर आपल्याला ते हिऱ्यांच्या पोळ्या मिळाल्या तर आपल्याला आयुष्यभर फक्त नाच बघायचा आहे आणि मजे करायचे आहे। तेवढ्यात तिथे गावकरी हिऱ्याची रोटी घेऊन आले। तुम्हाला आता माहित पडेल की असल खेळ काय आहे। काय विचार करत आहात तुम्ही? लवकरात आमच्या प्राण्यांना ठीक करून द्या, आमच्याकडे त्यांच्या शिवाय अजून कुठलाच धन नाही आहे। सगळ्या चमत्कारी पोळ्या या अपवित्र तळात टाकून द्या, त्यानंतर त्या तळाच्या पवित्र होण्याची वाट बघा, तुमच्या सगळ्या समस्या ठीक होऊन जाईल। गावकरी जसं ते सगळी हिऱ्याची रोटिया तलावामध्ये टाकणारच होते तेवढ्यात तो जग्गा त्यांना म्हणतो, एक काम करा, ह्या चमकत्या पोळ्या तुम्ही मला देऊन द्या। जी, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणता, हे घ्या। हेच तर मला हवं होतं। जग्गाचं बोलणं ऐकून गाववाले त्यांच्या हाताने हिऱ्याची चमकणारी रोटी त्याला देतात। आता मजा येईल, या हिऱ्यांनी मी माला माल होऊन जाईल। सगळे गावकरी पाण्यामध्ये उतरलेलेच होते की तेवढ्यात त्यांना त्यांच्या जनावरांचा आवाज येऊ लागला। हे तर आपल्या सगळ्या प्राण्यांची आवाज आहे, वाटतंय ते ठीक झाले। बघा, मी म्हटलं होतं ना, तुम्ही जसं तळामध्ये सगळ्या चमत्कारी पोळ्या टाकाल तुमचे प्राणी ठीक होऊन जातील। मला तर विश्वासच नाही होत आहे की हे सगळं असं कसं होऊ शकतं। चमत्कार, चमत्कार, आम्हाला जगायचा सहारा परत मिळाला। एकीकडे सगळे गावकरी आनंदी होते आणि दुसरीकडे जसं त्या जग्गाने त्या हिऱ्याच्या रोटींना पाण्यामध्ये टाकलं ते सगळे दगडाचे झाले, त्याच्यावरती सगळे दगडच दगड दिसू लागली। हे कसं झालं, मला विश्वास नाही होत आहे। तुम्ही एवढे ओरडत का बरं आहे? अखेर काय गोष्ट झाली सरकार? हिऱ्यांच्या पोळ्या दगडाच्या पोळ्या झाल्या आहेत। जग्गा आणि साथी त्यांच्या रागामध्ये डाकूच्या वेशामध्ये आले। त्यांना डाकूच्या वेशामध्ये बघून सगळे गावकरी एका साईडला गेले। अरे, हा तर डाकू जग्गा आहे, आपल्यापासून आपल्या चमत्कारी पोळ्या चोरायला आला आहे। जग्गाची टोळी संकटात आली होती। तेवढ्यात त्या पशूंमधून एक गायीमधून गौ माता प्रकट झाली। तुम्ही सगळ्यांनी ह्या तलावासोबतच पशु पक्ष्यांनाही हानी पोहोचवली आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला पत्थरच्या रूपामध्ये मिळाला आहे। मी तुम्हाला श्राप देतीये, आजपासून तुम्ही आणि तुमचा गिरव ह्या तालावामधून 100 मीटर दूरीही पार नाही करू शकणार। तुम्हाला तुमचं सगळं आयुष्य इथेच घालवावं लागेल। नाही, हे छळ आहे, जग्गा सोबत छळ झाला आहे। जग्गा आणि त्याच्या टोळीने खूप प्रयत्न केले पण त्या तलावापासून दूर नाही जाऊ शकले। गौ माताच्या आशीर्वादाने सगळे गावकरी आनंदी झाले आणि सोबतच पशु सगळे आनंदाने चारा खाऊ लागले। हे बघा, ह्या दगड्याच्या पोळ्या आता परत हिऱ्यांच्या झाल्या आहे, आपल्याला यांना मंदिरात जाऊन सुरक्षित ठेवावं लागेल। ही पण काय म्हणायची गोष्ट आहे, आपण बिलकुल असंच करू। सगळे गावकरी हसी खुशी विलासपूर मध्ये दुधाचा व्यापार करू लागले
आणि सगळी लोक आनंदाने त्यांचं आयुष्य काढू लागले आणि जोरो शोरो ने दुधाचा कारोबार पुन्हा एकदा सुरू झाला। प्रतापगड गावामध्ये वैद्यनाथ शेतकरी राहत होता। खरं तर वैद्यनाथ समजदार आणि गुणी होता, पण त्याचे सगळे भाऊ निकम्मी असल्या कारणामुळे प्रत्येक वेळी चिंतेत राहायचा। वैद्यनाथची शेती कमी असल्यामुळे तो गावातला जमीनदार ठाकूर याची शेती घेऊन त्यांना पण नांगरत होता। ठाकूरला चांगल्या पद्धतीने माहीत होतं वैद्यनाथ एक चांगला माणूस आहे। त्याची चांगली वृत्ती आणि समजदार या कारणामुळे ठाकूरला शेतीमध्ये खूप लाभ होत असायचा। अरे वैद्यनाथ, आज संध्याकाळी लवकर चालला जाशील आणि जाताना काही जेवण आणि मिठाई आमच्या घरून घेऊन जाशील, ठीक आहे? हो हो, मी जाताना जेवण आणि मिठाई दोन्ही घेऊन जाईल, पण हे कुठल्या अवसरच्या खुशीमध्ये? अरे सगळ्या गावाला खबर आहे आणि तुला माहीत नाही, मला श्यामलालनी त्याची खेती देऊन दिली कारण कर्ज नाही चुकवू शकला ना। अरे वा मालिक वा, तुम्ही त्याची पण जमीन घेऊन घेतली, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे। वैद्यनाथ ठाकूरच्या घरातून मिठाई आणि जेवण घेऊन तो त्याच्या घरी जातो आणि सगळ्या गोष्टी तो त्याच्या बायकोला सांगतो। अगं भाग्यवान, कुठे आहेस? हे बघ, मी तुझ्यासाठी खूप सारा जेवण आणि खूप साऱ्या मिठाई आणल्या आहेत। हो, हे कोणत्या आनंदामध्ये आणि एवढे सगळे पैसे तुमच्याकडे कसे आले? अगं हे मिठाई आणि जेवण तर मालिकनी दिले, ते श्यामलालनी त्यांची जमीन त्यांच्या नावावर केली आहे ना म्हणून। श्यामलालने ते त्यांच्या नावावरती केलं की त्यांनी हडपून घेतलं? हो तू एकदम खरं बोललीस रूपा, सगळं तर ठाकूरचं आहे। वीर ठाकूरची फसल, ठाकूरची हल, ठाकूरची फसल, ठाकूरची। अगं मग आपलं काय आहे, गाव किंवा देश? तुम्ही निराश नका हो, जेवण वाढून ठेवलं आहे, तुम्ही खाऊन घ्या। अगं ते म्हणतात ना, आपल्याला तर सुकी चपाती पण खूप आहे, आता दुसऱ्यांना खीर मिळत नाहीये तर आपण काय करावं? वैद्यनाथ सकाळी पुन्हा ठाकूरच्या शेताच्या ठिकाणी जायला लागतो। मालिक आज कुठे दिसत नाही आहे, मी खेती कशी जोतणार? अरे सगळे हल शेजारच्या लग्नात गेले आहे, लग्नात हलचं असणं शुभ मानतात ना म्हणून। तू एक काम कर, आज जाऊन तुझ्या शेतातून हल घेऊन ये आणि त्यांनी आपले खेत जोतून टाक। हा हा ठीक आहे मालिक, मी असंच करतो। वैद्यनाथ घरी जाऊन त्याची वडीलधारी हल घेऊन येतो आणि त्याला घेऊन ठाकूर यांच्या शेतामध्ये जातो। वैद्यनाथच्या वडीलधारी हल मध्ये एक हिरा होता आणि ज्याच्या बद्दल वैद्यनाथला काहीच माहित नव्हतं। एक छोटासा हिरा ज्याची किंमत 1,00,000 होती। अरे आज तर मी खूप थकलो, खूप जोराची भूक लागली आहे भाई। संध्याकाळ झाली होती, वैद्यनाथ चाललाच होता आणि तेवढ्यात तिथे ठाकूर आला आणि म्हणू लागला, अरे वैद्यनाथ तू अजून पण इथेच आहे, घर कधी जाशील भाऊ? आज इतका वेळ कसा काय झाला? मालक आज हल आणण्यात थोडी वेळ झाली ना म्हणून। हे बघा, हे आहे आमचं पुश्तेनी हल, माझे बाबा मरताना फक्त हेच हल देऊन गेले होते। ठाकूर हलच्या मागे छोटासा चमकता हिरा बघून आश्चर्यचकित होतो। अरे हा हल तर खूप किमती वाटतोय, पण हा हल ह्या मूर्खाकडे काय करतोय? हल तर खूप चांगला आहे आणि खूप मोठा वाटतोय। एक काम कर, याला इथेच सोडून जा। काय आहे की बाकी शेतांची पण खेती करायची आहे ना, तर आपल्याकडे हल नाही आहे, उद्या येऊन परत घेऊन जाशील। अरे मालक ही पण काय मागायची गोष्ट आहे, मी हेच करणार, ह्या हलाला इथेच सोडून जातो। त्या हिऱ्याच्या हलला बघून ठाकूरच्या मनामध्ये लालच येतो आणि तो त्या हिऱ्याला घेऊन सोनाराकडे जातो। अरे या या ठाकूर साहेब या, अरे आता कोणचे हार आणि कंगन बनवायचे आहे? ऐ काही छोटं काम नाही करायचंय, मी तर हे हिरे विकायला आलोय, ह्या हिऱ्यांचं सांगा मला किती मिळणार? हा हिरा तर 20,00,000 आहे, हा तुम्हाला कुठून मिळाला? हा खूपच प्रसिद्ध हिरा आहे पन्नाचा। अरे तू आपल्या कामाशी काम ठेव आणि याचे पैसे आण। ठाकूर सोनाराकडून पैसे घेऊन त्याच्या घरी आनंदाने जातो
आणि ह्या गोष्टीची माहिती वैद्यनाथला अजिबात नव्हती। अरे वैद्यनाथ, घरी आहेस की नाही? मालक, तुम्ही इथे कुठल्या माणसाला पाठवून द्यायचं होतं की आम्ही स्वतः तुमच्याकडे आलो असतो? काय काय झालं मालक? अरे मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे भाऊ। हे गे काही पैसे, आपलं कर्ज चुकवून टाकशील आणि यांनी काही दिवस आरामचं आयुष्य जगशील। आणि हो, मी तुझं हल तुझ्या घरच्या बाहेरच ठेवून दिलं आहे। ठाकूर एवढं बोलून तिथून निघून जातो। वैद्यनाथची नजर जेव्हा हल वरती जाते तर तो त्याची बायको रूपाला बोलवून तिला म्हणतो, अरे अरे भाग्यवान, हे बघ आपल्या हल मधून तो मणी गायब आहे जो चमकत राहत होता। नक्कीच कुठेतरी गेला असणार, अजून काय, उद्या सकाळी लवकर जा आणि ठाकूर साहेबांच्या शेतामध्ये बघा। वैद्यनाथ पूर्ण रात्र झोपू शकत नाही, त्याला फक्त त्या हलच्या मणीची चिंता झाली होती। झोपते वेळी त्याच्या स्वप्नामध्ये त्याचे पूर्वज येतात, म्हणजेच त्याचे दादाजी येतात आणि ते त्याला म्हणतात, किती भोंदू आहेस तू, त्या ठाकूरनी तुझ्या सोबत छल केला आहे। ज्याला तू साधारण मणी समजत होता तो खरा हिरा होता, ज्याची किंमत ह्या वेळात खूप आहे। त्या ठाकूरनी तुझ्याकडून ते घेऊन तुला फसवलंय। अरे आता मी काय करू, माझी तर अक्कलच मारल्या गेली होती त्यावेळेस। तू चिंता नको करूस, तो तर फक्त एक छोटासा तुकडा होता। आपल्या घराच्या तळखानात पूर्ण जादुई हिऱ्यांचा हल आहे, त्याला जाऊन घेऊन घे आणि त्यांनी स्वतःची शेती कर। त्यांनी काय होणार? त्याने तुझ्या शेतीचं पीक खूप चमकदार होईल, खूप चांगली होईल आणि खूपच स्वादिष्ट पीक उगेल। हा काही साधारण हल नाही आहे। स्वप्नामध्ये त्याच्या दादाजींना बघून वैद्यनाथची डोळे उघडतात आणि तो त्याची बायको रूपाला सगळ्या गोष्टी सांगतो। काय म्हणता तुम्ही, त्या ठाकूरने आपल्या सोबत असं केलं? आपण त्यांना सोडायचं नाही। अरे आता तू फक्त बघत राहा मी काय करतो आणि कसं काय काय करतो। वैद्यनाथने नेमकं तसंच केलं। जादुई हिऱ्याचा हल घरातल्या खुपिया रूम मधून काढला। या शेतामध्ये तुम्ही काय पेरणार आहात? ह्या शेतात ज्यामध्ये आलू, जे हिऱ्याच्या हलानी खूप स्वादिष्ट आणि सुंदर येणार। आणि जसं वैद्यनाथने जादुई हिऱ्याचा हल चालवला, हिऱ्याचा हल जास्त चमकू लागला आणि असं वाटत होतं की पूर्ण शेतामध्ये वीज चमकत आहे। हे बघ, आता ह्या जादुई हलची ताकद ह्या शेतामध्ये आली आहे। तुमचे दादाजी जर अजून पहिले स्वप्नामध्ये आले असते तर त्यांचं काही बिघडलं असतं का? आपलं आयुष्य खूप बदललं आहे आता। वैद्यनाथ आता शेतामध्ये दिवस रात्र मेहनत करून शेत नांगरू लागला। त्या जादुई हिऱ्याच्या हलच्या मदतीने वैद्यनाथला खूप मुनाफा झाला आणि तो ठाकूरपेक्षाही जास्त श्रीमंत झाला। मालिक, आता गावात सगळे त्या वैद्यनाथची गोष्ट ऐकतात। प्रत्येक जण त्याच्या धान्यापासून आपलं घर चालवतो। मागच्या काही दिवसांपासून वैद्यनाथचं आयुष्य खूप बदललंय। अरे हीच गोष्ट तर मला पण खात आहे। असा कुठला चमत्कार झाला ज्याने त्या वैद्यनाथचं आयुष्य इतकं बदललं? ठाकूर आणि त्याचा नोकर वैद्यनाथच्या आलिशान घरामध्ये जातात। अरे कुठे आहेस वैद्यनाथ? अरे ऐकू आलंय की तू आयुष्यात खूप तरक्की केली आहेस। हो तरक्की तर झाली आहे, कारण मी कोणासोबत काही छळ नाही केला आहे। तुम्ही तर माझ्या हलच्या हिऱ्याला पण छळाने घेतलं, पण देवाची महिमा काही वेगळीच होती। ठाकूरला वैद्यनाथच्या बोलण्याच्या गोष्टीमुळे राग येतो आणि तो त्याच्या नोकराला वैद्यनाथला रूम मध्ये बंद करण्याचा आदेश देतो। याला जाऊन खोलीत बंद करून टाक आणि घराची तलाशी घे। ठाकूरने सांगितल्याप्रमाणे नोकरने वैद्यनाथला जबरदस्ती रूम मध्ये बंद केलं आणि घराची तलाशी घेऊ लागला आणि तेव्हा त्याला तिथे जादुई हिऱ्याचा हल दिसला। हे बघ, ही आहे त्याच्या अमीर होण्याची चावी। हो मालिक, बघा किती चमकत आहे। जसं ठाकूर आणि त्याचा नोकर जादुई हिऱ्याच्या हलला त्याच्या हातांनी पकडतात, त्यांना खूप जोरात विजेचा झटका लागतो। अरे वाचवा, अरे वाचवा, अरे धावा इथून, अरे बापरे धावा इथून।
अरे मालिक, अरे अरे तुमच्यामुळे मी पण चिपकून गेलो मालिक, अरे। आणि लगेचच त्यांनी ते जादुई हिऱ्याच्या हल्ला सोडलं. नोकराने दरवाजा उघडून वैद्यनाथला बाहेर काढलं. अरे अरे ह्या घरात एक क्षण पण राहणं बर्बादी आहे, अरे धावा इथून. आता मी ते काम करायला येणार नाही, मी तुमची नोकरी सोडत आहे. ठाकूरांनी नोकराला त्यांची सीख मिळाली, वैद्यनाथलाही त्याचा अंदाज झाला आणि तो त्याच्या दादाजीचा फोटो बघून हसू लागला आणि आनंदाने त्याचं आयुष्य घालवू लागला. एका गावामध्ये हिरालाल नावाचा आळशी शेतकरी आपली पत्नी सरलासोबत राहत असायचा. तो दिवस रात्र मोठी मोठी स्वप्न बघत असायचा. त्याची बायको दिवस रात्र शेतामध्ये मेहनत करायची आणि हिरालाल पूर्ण दिवस झाडाच्या सावलीमध्ये बसून आपल्या स्वप्नामध्ये गुंग होऊन बसायचा. त्याच्याकडे संपत्तीच्या नावावर थोडीशी जमीन, एक झोपडी आणि फक्त 2 बैल होते. लग्नाची खूप वर्ष झाल्यानंतर सुद्धा तो संतान सुखापासून विरहितच होता. त्याची बायको आपल्या नवऱ्याच्या आळशीपणामध्ये खूपच त्रासलेली होती. आज सुद्धा त्याची बायको जेव्हा शेतातून घरी परतली तेव्हा हिरालालला आराम करत असल्याचं बघून ती लाल भडक झाली. संपूर्ण दिवस बैलांसारखं शेतामध्ये काम करते आणि इकडे येऊन सुद्धा घरामधलं सगळं जेवण बनवावं लागतं आणि तुम्ही संपूर्ण दिवस खाटेवरती झोपलेले असता. अरे का चिंता करते सरला, बस काही दिवसांची गोष्ट अजून आहे, त्यानंतर आपण दोघं पैशांनी आंघोळ करू. हिरालालचं बोलणं ऐकून सरला आपलं डोकं आपटून म्हणाली, काही दिवसांमध्ये काय होणार आहे ओ? अरे देवा, माझं तर नशीबच फुटकंय की मला तुमच्यासारखा आळशी नवरा मिळाला. कामधंद्यामध्ये हातभार तर लावतच नाही, फक्त झोपून झोपून त्या मुंगेरी लाल सारखी मोठी मोठी स्वप्न बघत असतात. तुमचे हे मोठे मोठे स्वप्न ऐकून माझं अर्ध जीवन संपत आलं. एकतर देवाने मला तुमच्यासारखा आळशी नवरा दिला आणि वरून संतान सुखापासून विरहितच ठेवलं. तेव्हा तिथे जमीनदार सूरज सिंग आपल्या नोकरवर्गासोबत हिरालालच्या घरामध्ये घुसला आणि त्याने क्रोधित होऊन हिरालालला सांगितलं, मला माझे पैसे परत पाहिजे हिरालाल. मी काही दिवसांमध्ये तुमची पायी पायी वापस करून देईल जमीनदार साहेब. हिरालाल, तू मागच्या 6 महिन्यांपासून मला असंच बोलून वेडा बनवतो आहेस आणि मी प्रत्येक वेळेस तुझ्या गोष्टीवर विश्वास करून घेतो, पण आज मी खाली हात जाणार नाही. मला आज आणि आत्ता ह्याच वेळी माझे सगळे पैसे पाहिजे. अरे देवा, का हे तुमच्याकडून सुद्धा पैसे घेऊन आलेत? मला काय विचारतेस, तुझ्या ह्या निकम्मा पतीला विचार, कामचा ना काटचा शत्रू अनाथचा. जमीनदाराचं म्हणणं ऐकून सरला जोर जोरात रडून बोलू लागली, हे देवा, हा कसा नवरा दिलायस तू मला? मी ह्यांची कर्ज चुकवत चुकवत त्रासले रे. कालच तर मी बिरजू न्हाव्याला पैसे दिले होते, हे त्याच्याकडून सुद्धा पैसे घेऊन आले होते. आपल्या बायकोला रडताना बघून हिरालाल भाऊ झाला आणि हात जोडून सूरज सिंगला म्हणाला, मला थोडीशी मोहलत अजून देऊन द्या. मी ह्यावेळेस पक्क वचन देतो की मी काही दिवसांमध्ये तुमचे सगळे पैसे वापस करून टाकेल. मी कसा विश्वास करू, तू दिवसभर काही काम तर करत नाहीस, तुझी पत्नीच तुझ्या घरचा खर्च चालवते. उद्यापासून मी पण माझ्या पत्नीसोबत शेतात काम करेल, मी पण एक किसान आहे, मी पण मेहनत करू शकतो. हिरालाल, माझा एक उसूल आहे, जेव्हा पण मी कोणाच्या घरी माझा कर्जा परत घ्यायला जातो तर खाली हात वापस परतत नाही. असल तर मी तुझ्यापासून नंतर वसुलून घेईल, पण व्याज तर मी आता ह्याच वेळी घेऊन जाणार. दरअसल जमीनदाराची नजर हिरालालच्या उपजत जमिनीवरती होती आणि तो ह्या लालचीपणामुळे हिरालालला वेळेवरती वेळ देत होता, परंतु हिरालाल त्याचा धूर्तपणा ओळखू नाही शकला. ऐक, मी व्याजच्या बदलेत तुझ्या ह्या 2 बैलांना घेऊन चाललोय. सूरज सिंगचं म्हणणं ऐकून सरला जोर जोरात रडू लागली. सरला रडताना बघून सूरज सिंग खिल्ली उडवण्याच्या अंदाजामध्ये बोलला, तू रडू नको सरला ताई, माझ्याकडनं कोणाचं रडणं बघितलं जात नाही. मी तुझे बैल घेऊन जात आहे, पण त्याच्या बदल्यात मी तुला ही मुर्गी देऊन जात आहे. तू तोपर्यंत ह्या कोंबडी तुझ्या शेतामध्ये हल चालवून घेशील. तो त्या लोकांची खिल्ली ओढवत तिथून निघून गेला. सरला जोर जोरात रडू लागले, हे देवा,
तू आम्हाला संतान सुखापासून विरहित का ठेवलंस? आज जर माझा कोणी मुलगा असता तर त्या जमीनदाराची एवढी हिम्मत झाली नसती की तो आमचे बैल घेऊन जाऊ शकला असता. रडू नको सरला, देवावर विश्वास ठेव, तो आपली मदत नक्की करेल. देव सुद्धा तुमच्या सारख्या आळशी माणसाची मदत नाही करत. घ्या पकडा ह्या कोंबडीला आणि जावा शेतामध्ये आणि शेत नांगरून दाखवा. एवढं सांगून सरला रागाने घराच्या बाहेर निघून गेली आणि केव्हा हिरालाल विचार करत करत गाढ झोपेमध्ये झोपला त्याला समजलंच नाही. सकाळी जेव्हा हिरालालचा डोळा उघडला तेव्हा त्याच्या समोर एक पिवळ्या रंगाचं अंड पडलं होतं. ते अंड चमकत होतं. त्याने त्या अंड्याला उचलून बघितलं तर ते अंड सोन्याचं होतं. हिरालालने लगेच आपल्या बायकोला उठवलं. हे देवा, कालच या माणसाकडून बैल हिसकावून घेतलेत तरी ह्याची काय हरकत अजून बंद होत नाहीये. अजून सुद्धा स्वप्नच बघतोय हा. हिरालालने ते अंड सरलाकडे दिलं. हे तर सोन्याचाच अंड आहे. हो सरला, आता आपण ह्या सोन्याच्या अंड्याला बाजारात विकून जमीनदाराचं सगळं कर्ज फेडून टाकू आणि बघताच बघता आपण मालामाल होऊन जाऊ. सरलाच्या हातातून अंड पडून तुटलं. तुटलेल्या अंड्यातून सोन्याची पिवळी पिवळं किरण बाहेर पडू लागली आणि बघता बघता त्या किरणांनी एका माणसाचं रूप धारण केलं. परंतु त्याचं संपूर्ण शरीर पिवळं सोन्याचं होतं. हे बघून सरला आणि हिरालाल घाबरले. त्यांना घाबरलेलं बघून सोन्याचा माणूस बोलला, घाबरू नका, अंडा तुमच्या हातून तुटला आहे तर आता मी तुमचा पुत्र आहे आणि आजपासून तुम्ही माझ्या आई. हे ऐकून सरलाच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. असं वाटतंय देवाने माझं ऐकलं. जर माझा मुलगा असता तर मी त्याचं नाव रमेश ठेवलं असतं. आजपासून मी तुला रमेश नावाने हाक मारणार. तुम्ही दोघं आता बिलकुल पण चिंता नका करू, आजपासून मी हल चालवणार. परंतु तू कसं चालवणार बाळा? बैल तर जमीनदार हिसकावून घेऊन गेलाय. तू चिंता नको करूस आई, मला हल चालवायला बैलाची गरज नाही आहे. माझ्यात 100 बैलांची शक्ती आहे. त्या दिवसानंतर रमेश हिरालालच्या शेतामध्ये नांगरू लागला आणि ह्यामुळे रमेश हिरालालला सख्ख्या मुलापेक्षा सुद्धा जास्त जवळचा वाटू लागला. काही महिन्यातच हिरालालचं धान्य उगवू लागलं. परंतु धान्य जसं कापू लागलं तसं सगळंच्या सगळं धान्य सोन्याचं झालं. हे सगळं तुमचं आहे बाबा. तुमची इच्छा होती की तुम्ही खूप जास्त श्रीमंत बनले पाहिजे. समजून घ्या की देवाने तुमची इच्छा पूर्ण करून दिली आहे. रमेश हे बोललाच होता की जमीनदार सूरत सिंग आपल्या काही कामगारांसोबत तिथे येऊन पोहोचला आणि ओरडून म्हणाला, हिरालाल, मला माझी कोंबडी वापस कर. मला माहिती आहे त्या कोंबडीने तुला सोन्याची अंडी दिली आहे आणि त्या सोन्याच्या अंड्यामधून तुझा हा मुलगा निघाला आहे. जेव्हा तुझ्या घरी हा चमत्कार चालला होता तर तेव्हा माझ्या घरी भांडे धुणारी कामवाली दुरून हे सगळं दृश्य बघत होती. पण त्या वेड्या बाईने मला ही घटना आज सांगितली. आणि हो, तुझी सोन्याची फसल पण माझी आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही सगळी सोन्याची फसल घेऊन जा, पण माझ्याकडून माझ्या पोराला नका हिरावून घ्या. मला फक्त माझा मुलगा पाहिजे, ही फसल नाही. तू एक नंबरचा वेडा माणूस आहेस हिरालाल. मला तुझा हा सोन्याचा माणूस नाही पाहिजे. मला ते सोन्याचा अंडा देणेवाली कोंबडी आणि ही फसल पाहिजे. तिथे एक ऋषी प्रकट झाले आणि रागाने जमीनदाराकडे बघून म्हणाले, ही जादुई कोंबडी मला एका देवानी भेट केली होती. मी ध्यानात मग्न होतो आणि तू त्याचाच फायदा उचलून ह्या कोंबडीला चोरून घेऊन आलास. मूर्खा, मी तुला श्राप देतो, तू आत्ता आणि ह्याच वेळेस दगडाचा बनून जाशील. ऋषीचं एवढं म्हणणं ऐकल्यानंतर जमीनदार आणि त्याची सगळी माणसं दगडाचे झाले आणि ती कोंबडी त्या ऋषीजवळ आली. ऋषीने हिरालालला सांगितलं, काय तुला ही सोन्याची फसल पाहिजे? नाही, मला फक्त रमेश पाहिजे. हिरालालचं म्हणणं ऐकून ऋषीने हसत हसत सांगितलं, जर तू सोनं मागितलं असतं तर मी तुला पण दगडाचं बनवून टाकलं असतं. जा, ही सोन्याची फसल पण तुझी आणि हा सोन्याचा मुलगा पण तुझा. एवढं सांगून ऋषी आणि ती कोंबडी तिथून गायब झाले. हिरालालची सगळी स्वप्न साकार झाली होती. रमाकांत एक ढाबेवाला होता.
त्याचा धाबा हायवे वरती होता, त्यासाठी प्रत्येक वेळी तिथे ग्राहकांची गर्दी होत असायची। भाऊ, एक छोले पुरी, एक पुलाव, एक दाल खिचडी, पण लवकर करा, तुम्ही बसा, आता पाठवतो। रमाकांत उशिरापर्यंत त्याच्या धाब्यावरती काम करत असायचा आणि काम करून ज्यावेळेस तो घरी परतायचा तर त्याची मुलगी नीलिमा त्याची वाट पाहत असायची। तू अजूनपर्यंत झोपली नाही? आजपर्यंत असं कधीच नाही झालं की तुम्हाला जेवण दिल्याशिवाय मी झोपेल। आतापर्यंत तर नाही, पण समोर होऊ शकते। आणि ते का बरं? कारण मी तुझ्या लग्नासाठी एक रिश्ता बघितलेला आहे। काय बाबा, मला नाही करायचं लग्न वगैरे। सगळ्या मुली अशाच बोलत असतात आणि नंतर त्यांच्या सासरी गेल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना विसरून जातात। विसरत असतील, पण मी त्या मुलींसारखी नाहीये। बाबा, तुम्ही असा कोणता मुलगा शोधू नाही शकत का जो इथे आपल्या सोबत येऊन राहील? घर जावाई हवाय तुमच्या मुलीला। बाळा, मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार हीच रीत आहे आणि हेच ठीक आहे। म्हणजे तुम्हा लोकांपासून तुम्ही मला दूर करणार आहात का? बिलकुल नाही, पण तुझं लग्न पण तर करावं लागेल ना। मी तर तुझ्यासाठी असा मुलगा शोधत आहे की जो तुझी काळजी करेल, की त्यामुळे तुला आम्हा दोघांची आठवण पण नाही येणार। काय बाबा तुम्ही पण! अरे, तुम्हा दोघांचं झालं असेल तर तुम्ही जेवण करून घ्या, खूप उशीर झाला आहे। ठीक आहे। रमाकांत त्याच्या मुलीवरती खूप प्रेम करत होता, पण हेही खरं होतं की लवकरच त्याची मुलगी परकी होणार होती आणि आता रमाकांत अजून जास्त वेळपर्यंत धाब्यावरती काम करत होता। काय झालं मालक, आज एवढी रात्र झाली आपण ढाबा बंद नाही केला? उशीर तर झालाय, पण विचार करतोय की आणखी ग्राहकांना येऊ द्यावं, कारण मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे आहे। ठीक आहे मालक, छोट्या मालकींचं लग्न एकदम धूमधडाक्यात करूया। बिलकुल। रमाकांतच्या नोकरांनी पण त्याची साथ दिली आणि ती लोक पण ओव्हरटाईम करू लागले। एक महिन्यानंतर नीलिमाला पाहायला मुलाकडचे आले आणि त्यांना नीलिमा आवडली। 2 महिन्यानंतर एक खूपच चांगला शुभ मुहूर्त आहे या दोघांच्या लग्नासाठी, एकदम अतिउत्तम। ठीक आहे। सगळे लोक खुश होती, नीलिमाचं लग्न फिक्स झालं होतं। रमाकांत इकडून तिकडून पैसे जोडू लागला होता, कारण त्याची इच्छा होती की त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये कोणती कमी नको राहायला। पण एक दिवस जेव्हा तो घाईघाईमध्ये हायवे रोड क्रॉस करत होता, तेवढ्यात एका ट्रकमुळे त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो तिथेच मेला। ज्या घरामध्ये डोली उठणार होती त्याच घरामध्ये वडिलांचं पार्थिव उठलं। सरिता आणि नीलिमाच्या जगण्याचा सहाराच निघून गेला। काही दिवसानंतर किशोर रमाकांतच्या घरी आला। वहिनी, रमाकांत भाऊनी माझ्याकडनं 2 लाख रुपये उसने घेतले होते, म्हणाले होते की मुलीचं लग्न आहे, नंतर परत करेन, पण आता ते तर नाही राहिले, तर मग माझे पैसे कोण वापस करणार? त्यांनी मला ह्याबद्दल काहीच नाही सांगितलं भैया। ते सगळं मला नाही माहित, मला फक्त हे सांगा की पैसे कोण वापस करणार? मी परत देईन, माझ्या वडिलांचं सगळं कर्ज मी परत देईन, तुम्ही फक्त मला 6 महिन्यांची मुदत द्या। ठीक आहे बाळा, मी 6 महिन्यानंतर वापस येणार आणि पैसे तयार ठेवशील। सरिताने तिचं डोकं पकडलं। आई, तू काळजी नको करू, सगळं ठीक होऊन जाईल, पण हे कर्ज कसं उतरवत आपण? काम करून मी वडिलांचा धाबा चालवेल, पण बाळा, तू कसं हे सगळं करणार? करेल आई, बाबा आहेत ना माझ्या सोबत। आणि दुसऱ्याच दिवशी नीलिमा धाब्यावरती गेली। काका, आजपासून मी धाबा चालवेल। ठीक आहे बाळा, तुझ्या बाबांचे आमच्यावर खूप उपकार आहेत, आम्ही सगळे तुझा साथ देणार आहोत। तुमच्याकडून हीच अपेक्षा होती। धाब्यावरती गाड्या थांबू लागल्या आणि लोक जेवण करण्यासाठी येऊ लागले
नीलिमा सगळ्यांची ऑर्डर आणि पैसे घेऊ लागली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती धाबा सांभाळत होती. धाबा बंद करण्याच्या वेळी नीलिमाने पैसे मोजले. आज तर फक्त 3,000 जमा झाले, ज्यामध्ये फक्त 1,500 फायदा. असंच चालत राहिलं तर मी किशोर काकाचं कर्ज कसं उतरवेल? हे भगवान, माझी मदत करा. पुढच्या काही दिवसांपर्यंत नीलिमा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असायची, पण जो फायदा ती कमवत होती तो कमीच होता. ती अजिबात आनंदी नव्हती. खूप दिवस निघून गेले. एका रात्री सगळे नोकर निघून गेले आणि नीलिमा धाबा बंद करत होती, तेवढ्यात तिथे एक म्हातारा साधू तिच्या जवळ आला. बाळा, 2 दिवसांपासून उपाशी आहे, खायला काहीतरी देऊन दे. या ना, बसा. पण बाळा, माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीयेत. काही हरकत नाही. नीलिमा किचन मध्ये गेली. तिथे भाजी होती पण रोटली नव्हती. नीलिमाने पाहिलं की रुमाली रोटीचा आटा ठेवला होता. तिने पटकन गॅस चालू केला आणि मटक्यावरती 2 मटके रोटी बनवली आणि भाजी सोबत साधूला तिथे वाढल्या. तो साधू खूप भुकेला होता. जेवण पाहताच जेवू लागला. जेव्हा त्याचं जेवण संपलं, त्याने हात धुतले. धन्यवाद बाळा, तू एका उपाशी माणसाचं पोट भरलंयस. देव तुझी अशीच काळजी करत राहो. मी देवाजवळ तुझ्यासाठी प्रार्थना करेन. माझ्यासाठी नाही, माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. ते आता या जगात नाहीयेत. क्षणामध्येच त्या साधूने नीलिमाचा भूतकाळ जाणून घेतला. तू खूपच साहसी आहे मुलगी, आणि तुझ्या या संघर्षामध्ये मी तुझी मदत करेन. ज्या मटक्यावर तू ही पोळी बनवली आहे, आजपासून तो मटका जादूई बनणार आहे. त्यावर जी रोटी बनणार आहे आणि जो खाणार तो स्वतःला दुसरी खाण्यापासून थांबवणार नाही, आणि अशीच रातोरात तू चांगली कमाई करणार आहेस, बघशील. नीलिमाने त्या साधूचा आशीर्वाद घेतला आणि नंतर तो साधू निघून गेला आणि नीलिमा धाबा बंद करून तिच्या घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी नीलिमाने धाबा ओपन केला आणि रोजच्याप्रमाणे ग्राहक आले. एका ग्राहकाने मटका रोटी ऑर्डर केली. आणखी एक मटका रोटी. त्याने दुसरी पण खाल्ली. आणखी एक दे. अरे भाऊ, तू ही तिसरी मटका रोटी मागवत आहेस. काय करू, एवढी स्वादिष्ट मटका रोटी मी आपल्या जीवनामध्ये कधीच नाही खाल्ली. तू पण खा. मग काय आता, जो कोणी मटका रोटी खात होता ते पुन्हा पुन्हा ऑर्डर करू लागले होते. दिवसभर मटक्यावरती रोटी बनत होती. रात्री ज्यावेळी नीलिमाने पैसे मोजले तर ती हैरान झाली. एकाच दिवसामध्ये तिची कमाई 10 पटीने वाढली होती. आजचा फायदा 15,000. ती आनंदाने घरी गेली आणि तिच्या आईला सगळं सांगितलं. बाळा, असं कसं? आई, हे सगळं साधू बाबाचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाने तो मटका जादूई मटका बनला आहे. आता लवकरच बाबांचं कर्ज मुक्त होऊन जाईल. देवाचे खूप खूप आभार. आता नीलिमा खुश होती. ती आनंदाने धाब्यावरती काम करत होती. 1 महिन्यानंतर किशोर नीलिमाच्या धाब्यावरती आला. बाळा, तुला लक्षात आहे ना, 1 महिना झालाय. हो काका, लक्षात आहे. नीलिमाने गल्ल्यामधून 2 लाख रुपये काढले आणि किशोरला दिले. हे घ्या तुमचे पैसे. एवढ्या लवकर? एवढ्या लवकर तू एवढे सारे पैसे कुठून आणलेस? देवाच्या कृपेने. नीलिमाने किशोरच्या कानामध्ये जादूई मटक्याबद्दल सांगितलं. बस त्यावेळेस पासून धाबा चालू आहे आणि पैसे पण वाढले आहेत. चांगली गोष्ट आहे, तू अशीच तरक्की करत राहा. माझा आशीर्वाद असाच तुझ्या सोबत राहील. किशोर नीलिमाला आशीर्वाद देऊन निघून गेला, पण त्याच्या मनामध्ये पाप होत. रात्री ज्यावेळेस धाबा बंद झाला, किशोर त्या जादूई मटक्याला चोरायला धाब्यामध्ये आला आणि जसं त्याने मटक्याला हात लावला, मटका गरम होऊ लागला. मटका एवढा गरम झाला की तो लाल झाला आणि किशोरचे हात जळाले. माझे हात. किशोरला त्याच्या लालचीपणामुळे सजा मिळाली.
त्याला जादुई रोटीवाला मटकाही नाही मिळाला आणि त्याचे दोन्ही हातही जळाले आणि ह्यासाठीच बोलतात की लालच ही वाईट गोष्ट आहे।